नमस्कार मित्रांनो उस्मानाबाद आहे पाहणाऱ्या सर्व दर्शकांचे स्वागत आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा महत्त्वाचा विषय चर्चा करणार आहे आपण की आजच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ज्या तांत्रिक गोष्टी आहेत जसे की इंटरनेट आहे मोबाईल आहे आणि यामुळे जे नुकसान होत आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहीत असेल की ग्रेट हॅक ही एक डॉक्युमेंटरी आलेली होती एकोण दोन हजार एकोणीसमध्ये ज्यामध्ये फेसबुक केम्ब्रिज ॲनालिटिका हा वर्ड आपण पाय ऐकला असेल केम्ब्रिज ॲनालिटिका केम्ब्रिज ॲनालिटिका ही केम्ब्रिज ॲनालिटिका जी आहे ही एक फर्म आहे एक कंपनी आहे जी आ, एक अभ्यास करते की त्याच्यामध्ये लोकांचा जे व्यवहार आहे तो त्याचा अभ्यास करते आणि ते फेसबुकचा यूजरचा वापर करून त्यांनी जे इलेक्शन मॅन्युप्युलेट केले होते अमेरिकेचे तर एवढी याच्यामध्ये ताकद आहे फेसबुक आणि युजरचा डाटा आणि त्यांना चेंज करणारी आपलं बिहेवियर चेंज करणारी म्हणजे इलेक्शनचाच जर एखादी रिझल्ट बदलू शकत असेल अशी टेक्नॉलॉजी किती पॉवरफुल असेल तर याचा इम्पॅक्ट सध्या या ज्या टेक्नॉलॉजीचा इंटरनेटचा आहे मोबाईलचा आहे आपल्याला माहीत आहे दोन हजार सतरामध्ये सतरा अठरापासून uh, जे आपल्याकडे जिओ रिव्होल्युशन झालं जिओमुळं प्रत्येक भारतीयाच्या हातात टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे आपला प्रचंड वेळ वाया जात आहे तर काय काय ह्याच्यामुळे नुकसान होत आहे सध्याची काय गरज आहे याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे कुठे जाऊ नका तर बघा की ह्या ज्या टे फिल्म जी होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ही फेसबुक आणि केम्ब्रिज फेसबुकचा डाटा यांनी वापरला होता आ, फेसबुकचे जे युजर आहेत त्यांनी हा ॲप डाउनलोड केला दिस इज युअर डिजिटल लाईफ हे जे डाटा होता आ, हे ॲप डाउनलोड केलं होता फेसबुकच्या युजरनी आणि त्याच्यावर क्लिक करण्याच्या बहाण्याने त्यांनी सगळा डाटा जमा केला आणि फेसबुकला तो विकला फेसबुकचा डाटा घेतला आणि त्याचा पॉलिटिकल अडवर्टायझिंगसाठी फायदा उचलला म्हणजे जे लेफ्टला आहेत त्यांना राईटला ढकलण्यासाठी जे राईटला आहेत ते लेफ्टला ढकलण्यासाठी म्हणजे रिपब्लिकिनला जिंकवायसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामधून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते तर एवढी पावर या टेक्नॉलॉजीमध्ये आहे फेसबुक केम्ब्रिज अॅनालिटिका स्कॅम आपण इंटरनेटवर सर्च करू शकता तर हे आपल्याशी पण रिलेटेड आहे कारण मोबाईल इंटरनेट हे जे आहे आज प्रत्येक भारतीयाच्या हातात आहे जवळपास साठ टक्के लोकांच्या तरी हातात आहे आणि इंटरनेटचा ते वापर करत आहेत आपला वेळ वाया घालवत आहेत तर हे खूप महत्त्वाचं आहे आपण हे लक्षात घेणं की याचे काय काय इफेक्ट होऊ शकतात ह्याच्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे याचं नुकसान काय होत आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर ही जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीला काय म्हणतात तर पर्सिएसिव टेक्नॉलॉजी असे म्हणतात परसियसिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे नफ्यासाठी पाठीमागे लागणारे तंत्रज्ञान नफा कमवायसाठी ही टेक्नॉलॉजी अक्षरशः आपल्या पाठीमागे लागत आहे आपल्याला वाटत असेल की हे आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी पण आपल्या हातात नाही आहे एखाद मोबाईल बंद करणे आपल्या हातात राहिलेलं नाही आहे एवढं आपल्याला व्यसन त्याचं लागलेलं आहे अजून एक फिल्म आलेली आहे नेटफ्लिक्सवर द सोशल डायलेमा दोन हजार वीसमध्ये त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यांनी की हे आपल्याला ॲडिक्ट करतात आपलं व्यसन लावतात आणि त्यामुळे व्यसन लावून आपल्याला ते सारखं आपण मोबाईल वापरत राहू त्याचं जे म लोकांचे जे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यालासुद्धा हे चेंज करू शकतात आणि हे सगळं नफ्यासाठी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मेंटल कंडिशनलासुद्धा इफेक्ट होत आहे आपण बघू शकतो पाहू शकतो लहान मुलांच्या वर्तनातसुद्धा चेंज होत आहे ते जास्त वेळ मोबाईलपासून ज्यांना सवय लागलेली आहे ते लांब राहू शकत नाहीत आपण ऐकतो बातम्या वगैरे की कसे एखाद्या लहान मुलांनी आईचा वगैरे खून केला वगैरे आपण ऐकलं होतं तर हे खूप नुकसानकारक चाललेलं आहे तर ह्याच्यामध्ये नुकसान काय होतात की ही टेक्नॉलॉजी आपण जे वापरतो त्याच्यामुळे काय नुकसान होतं हे आपण बघू शकतो की पहिला जे आहे आपला वेळ खूप जातो याच्यामध्ये वेळ प्रचंड प्रमाणात वाया जात आहे आणि वेळ हीच जीवन आहे वेळ जर जात असेल तर आपण आपलं जिंदगी त्याच्यामध्ये देत आहोत ही खूप चुकीची गोष्ट आहे तसे आपण स्क्रीनचे गुलाम होत आहेत वेळ गेल्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होत आहे आपण बघतो की रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे सगळेजण मोबाईल वापरत आहेत आयुष्याशी आपलं जे जी जीव जीवनाशी जे जी आपलं नातं आहे तेच तुटत चाललेलं आहे फक्त लहान मुलं नाही मोठेसुद्धा सगळ्याच लोकांना ह्याचा परिणाम होत आहे आपण झोंबीसारखे जीवन जगत आहोत झोंबी तुम्हाला माहीत असेल जे फक्त स्क्रीनमध्ये गुंतून आणि आपण मेल्यासारखं म्हणजे त्या ॲपमध्ये अडकून पडलेलो आहोत हे खूप चुकीची गोष्ट होत आहे तर ह्याची जे सिरियसनेस आहे आपण लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यामुळे नातेसंबंधावर सुद्धा इफेक्ट होत आहे लहान मुलांनावर तर फरक होतच आहे ते चिडचिड करू शकतात ए डी एच डी हायपर ॲक्टिव्हिट ॲक्टिव्हिटी सिंड्रॉम तुम्ही ऐकलं असेल की त्याच्यामुळे चिडचिड करणे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत आहेत त्याच्यामुळे पालकांमध्ये मुलांमध्ये दुराव निर्माण होत आहे आई वडील मुलगा याच्यामध्ये दुराव निर्माण होत आहे आणि तर त्यांचं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की मुलाचे जे बिहेवियर आहे ते काय आहेत जर आपण त्याला वेळ दिला त्याला जर मोबाईलपासून लांब ठेवलं स्वतः पर्सनल वेळ दिला आईनं बाबांनी आणि इतर जवळच्या नातेवाईकांनी तर हा मुल मुले त्याच्यापासून दूर राहू शकतात त्याचं आपण बघितलं गेलं लग पाहिजे की काय काय नेमकं का मुलांमध्ये क्षमता आहे त्याच्याविषयी आपण शिकण्याच्या त्याच्या क्षमता आहेत त्याच्यावरसुद्धा खूप इफेक्ट होत आहे कारण यूट्यूब किड्स आपल्याला माहीत आहे यूट्यूब किड्समध्ये मुले प्रचंड प्रमाणात वेळ वाया घालवत आहेत डाऊन सिंड्रॉम इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी लर्निंग डिसेबिलिटी ग्लोबल डेव्हलपमेंट दिले अटेन्शन जे त्यांचं लक्ष देण्याची क्षमता आहे ती कमी होत आहे म्हणजे लर्निंग ॲबिलिटी कमी होत आहे त्यां जे शिकण्याची क्षमता होती लहान मुलांच्या वयातच ते शिकण्या शक्य अस होतं ते गणित असेल इंग्लिश असेल मराठी असेल या सगळ्या भाषांचा विकास होण्याच्या वयामध्ये ते व्हिडिओच्या नादी लागत आहेत हा खूप चुकीची गोष्ट होत आहे व्हिडिओच्या नादी लागण्यामुळं त्यांचा भाषांचा विकास होण्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटीसुद्धा कमी होत आहे तर अजून काय काय इफेक्ट होत का आहे तर पत्नी पतीपत्नी नातेसंबंध मुले यांच्यामध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होत आहे एकमेकांसोबत असूनसुद्धा एकमेकां सोबत नसतात अशी कंडिशन झालेली आहे नातेसंबंधामध्ये तर बरेच याचं इफेक्ट होत आहेत एकमेकांशी आपण पर्सनल टच न किंवा एकमेकांशी जिवाळ्याने बोलण्यापेक्षा आपण मोबाईलवर स्क्रीनवर वेळ वाया घालवत आहोत ही खूप चुकीची गोष्ट आहेत आपल्याला ह्याची एक सवय लागत आहे आणि दुसरं म्हणजे वैयक्तिक आपल्याला स्वतःवर सुद्धा खूप त्याचा इफेक्ट होत आहे आपण त्याचे गुलाम होत आहेत ॲडिक्ट होत आहोत लाईकसाठी जे आपण बघतो फेसबुक यूटूबवर ज्या लाईक्स मिळतात त्याच्यासाठी आपण त्याचे गुलाम होत आहोत ही खूप टेक्नॉलॉजी आहे ती जबरदस्त आहे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स सांगितलेले आहे की कसे आपण एखादी वस्तू तु। तुम्हाला लाईक्स सारख्या मिळत असतील तर तुम्ही त्याचे गुलाम होणार नाहीत पण तुम्हाला काय मिळणार आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल स्लॉट मशीन आपल्याला माहीत आहे लॉटरी तिकीट तर कधीतरी दोन तीन वेळेस म्हणून एकदा जर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सापडत असेल तर तुम्ही त्याचे गुलाम होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि नवीन 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 नवी गोष्टीसाठी आपण सर्च करत राहतो क्रेविंग्स आपल्याला त्याच्यासाठी होतात तर या मेंदूमध्ये ह्या प्रक्रिया सगळ्या घड घडत असतात तर प्रिफॉरप्टल कॉन्टॅक्टमध्ये पातळी क्रेविंग जे आहे ते आपल्यामध्ये निर्माण होते या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये निर्माण होतात की त्याच्यामुळे आपण सारखं त्या गोष्टीला ॲडिक्ट होऊन जातो क्रेविंग अँड ॲडिक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीला सारखं आपली इच्छा होणे मोबाईल हातात घेण्याची इच्छा आपली सारखी होती तुम्ही लक्ष घ्या तुम्ही दोन तास शांत बसू शकत नाही मोबाईल हातात न घेता तुम्ही बाजूला ठेवा आणि हातात यूज करू नका किंवा दोन दिवस तुम्ही एक प्रयोग करून बघा की तुम्ही लांब राहू शकता का हे खूप अवघड झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय होतं आहे की आपण आपल्या ध्येयापासून लांब जात आहोत आपल्याला ध्येय नोकरी व्यवसाय अभ्यास ह्याच्यापासून आपण लांब जाऊत आहोत आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे आपण फोकस करणं गरजेचं आहे स्क्रीनमध्ये जी ॲक्च्युली स्क्रीन जर बघितली तुम्ही तर ते स्क्रीन काय आहे ती काळी काळी स्क्रीन आहे ती काळी स्क्रीन आहे फक्त तिथं फील झालेलं आहे तिथं काहीतरी अक्षर उमटत आहेत ते फक्त विजेचा खेळ आहे तिथं त्याच्यामुळे हे सगळे अक्षर दिसत आहेत नाहीतरी ते काळी स्क्रीनकडे तुम्ही सारखं बघत बसणार बस बसत आहात आयुष्याचं ध्येय तुम्ही लांब ठेवत आहोत द पर्पस ऑफ लाईफ इज द लाईफ ऑफ पर्पज म्हणजे आयुष्यचं ध्येय काय आहे तर आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे आयुष्याचं ध्येय काय आहे तर आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे ते ध्येय तुमचं काही असू शकतं पैसा कमवणं असू शकतो स्वतःचं विकास करणे असू शकतो माहिती घेणे असणे नॉलेज घेणे असू शकतो किंवा अभ्यास करून चांगली नोकरी पटकवणे असू शकतो तर आणि सोशल सगळ्यात महत्त्वाचं चांगलं तुमचं पर्पज काय असू शकतं तर सामाजिक बांधिलकी असू शकते तुमची सामाजिक सामाजिक बांधिलकी लोकांसाठी काहीतरी करणे आपण या आयुष्यात आलेलो आहे म्हणजे चार लोकांच्या भल्यासाठी काहीतरी काम करणं हे आपलं महत्त्वाचं ध्येय असू शकतं तर ते त्याच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे हे जे टेक्नॉलॉजी जे जबरदस्त आहेत त्याच्यामध्ये जो आपण वेळ जात आहे हा वेळ न घालवता आपण जर चांगल्या गोष्टींमध्येच तो एक तास जरी दिला तरी त्याच्यामध्ये मुळे प्रचंड प्रमाणात फरक होऊ शकतो चांगल्या गोष्टींमध्ये सहाय्य करू अवघे धरू सुपंत तर लोकांना मदत केली पाहिजे ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत केली पाहिजे सामाजिक कर्तव्य हे खूप गरजेचं आहे काइंडनेस आहे दुसऱ्यांना जे विधवा परित्यक्त आहेत लहान मुळे अनाथ बालके आहेत त्यांच्यासाठी आपण काही काम केलं तर ती महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्क्रीनमध्ये अडकून पडण्यापेक्षा काहीतरी बाहेर निघून साधं कचऱ्याची समस्या असेल किंवा इतर काही समस्या असेल तर त्याविषयी लक्ष देणे गरजेचं आहे मी पण या गोष्टीशी सहमत आहे की आपल्याला या गोष्टी वाढवण्याची खूप गरज आहे तर आणि आयुष्याचं ध्येय काय असणार आहे तर हे तुमचं विकास करणे अवेअरनेस अबाउट लाईफ हे आयुष्य काय आहे ही युनिवर्स काय आहे ही पृथ्वी काय आहे आणि सगळं ब्रह्मांड म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती करून घेणे आणि आपला विकास करणे गरजेचं आहे आपण फक्त एक मोबाईलमध्ये थोडक्यात अडकून पडलेलो आहे मोबाईल म्हणजे जग आहे पण हे आभासी जग आहे पण हे खरं खरं खुरं जग जे बाहेर आहे जी पृथ्वी आहे जे तारामंडल आहे जे अवकाश आहे ह्याच्याकडे आपण कधी बघणार कधी रात्री तुम्ही चांदण्या रात्रीमध्ये बाहेर जाऊन तारे तुम्ही बघितलेले आहेत ह्याला आपण मिटत आहोत तर आपण या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे की हे खरं काय आहे आपलं आयुष्य हे पृथ्वी काय आहे ब्रह्मांड काय आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि हे स्क्रीनमध्ये अडकून पडणं सोडलं पाहिजे आपल्या जे धार्मिक रिलिजियस स्पिरिच्युअल विकास होणे आपल्या मनाचा विकास होणे आपल्या बुद्धीचा विकास होणे हे खूप गरजेचं आहे लाईट जी आहे म्हणजे जे देव आहे देव म्हणा किंवा तुम्ही जी शक्ती तुम्ही जी मानतात त्याची माहिती घेणे खूप गरजेचं आहे ही शक्ती ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे जी आपल्याला मृत व ही वेगळी ठेवते तर आपण या लाईटकडे लक्ष ठेवणार आहोत का फक्त मोबाईलमध्ये अडकून पडणार आहोत तर म्हणून मी आपल्याला आजचा हा व्हिडिओ बनवला आहे की आपण ह्या मोबाईलपासून लांब राहणं गरजेचं आहे आणि आपला वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे जबरदस्त जी आपल्याला नुकसान करत आहे ही आपल्याला जी नुकसान करत आहे त्याच्यापेक्षा आपण नफ्यासाठी त्यांचा फायदा होत आहे पण आपले आयुष्य बर्बाद होत आहे आपलं आयुष्य आपल्याला वाचवलं पाहिजे एवढंच मला आजचं सांगायचं होतं धन्यवाद